ओके गुड द बेस्ट बेस्ट इनटू 2 इनटू स्क्वायर इनटू क्यूब ए इंजीनियर असे उत्तर देते हाय हॅलो नमस्कार कसे आहात बरे आहात ना मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 11:30 आणि चेतन ॲज युज्युअल ऑफिसला गेलेले आहेत आणि सियाना स्कूलला गेलेली आहे. शौर्य इथे खेळतो आहे तर मी म्हटलं की आता व्लॉगला स्टार्ट करावं. ऍक्च्युली आजचा दिवस ना एवढा असा काय म्हणूया बोर आहे. बाहेर पण वातावरण असं असलं ना ढगाळ आणि असं मंद असं की असं आपल्याला पण काही फार करायची इच्छाच होत नाही. तर सकाळपासून माझा पण असाच वेळ गेला. आणि तुमच्यापैकी खूप जणांनी बघितलं पण असेल की एका दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला की माझ्या समरच्या फेवरेट स्टाईल्स आणि लुक्स. तर तो व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि तुमच्यापैकी खूप जण मला कायम विचारत असतात की तुझं ड्रेसेसचं कलेक्शन दाखव, तुझं पर्सेसचं कलेक्शन दाखव. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. आणि तेच म्हणायचं होतं की त्या दिवशी तर मी समरचा व्हिडिओ पोस्ट केला आणि आज असं वातावरण आहे. तर बघूया मग आता कसं कसं. पण कामं तर करावीच लागतील कारण की कामं न करून काय चालणार नाही. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही अमेरिकेत राहता तेव्हा तुमची तुम्हालाच कामं करावी लागतात, कुणीही मदतीला नसतं. तर एनिवेज आणि आज लंचमध्ये तर मला काहीच बनवायचं नाहीये कारण की लंच आज चेतनचं तिकडे ऑफिसमध्येच होतं मीटिंगमध्ये, त्यामुळे ते तर तिकडेच जेवणार आहेत. आणि उरला प्रश्न माझा आणि शौर्यचा. तर मग माझं तर फेवरेट आहे ओट्स कारण की जेव्हा चेतन घरी नसतात तेव्हा मी फारसं काही एकटीसाठी कुकिंग करत नाही. हे मी आधी पण भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर मी तर ओट्स खाणार आहे. जनरली काय होतं की चेतनना डबा वगैरे द्यायचा असतो तर मग त्यांच्यासाठी जे मी सकाळी डब्याला करीन तर तेच मी लंचमध्ये खाते. पण आता आज तर त्यांच्यासाठी डबा पण बनवला नाहीये कारण की त्यांना तिकडेच जायचं होतं. तर म्हणून मग मी तर आता ओट्सच खाणार. आणि कसं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझे 2 सी सेक्शन झालेले आहेत, त्याच्यानंतर आपण खूप जास्त वेट गेन करतो आणि शौर्य आता 2 वर्षाचा आहे. तर माझी ही जी जर्नी आहे ना वेट लॉसची ती मी ऑलमोस्ट जेव्हा शौर्य 1 वर्षाचा झाला त्याच्यानंतर स्टार्ट केली होती. कारण की 1 वर्षभर आपण फीडिंग वगैरे करत असतो, त्यावेळेस तर मी काहीच डाएट वगैरे केलं नाही. त्यावेळेस मी व्यवस्थित सगळं जेवायचे, त्याच्यानंतर माझं ठरलेलं एकदम हेल्दी फूड. तर त्याच्यानंतर 1 वर्ष झालं आणि जेव्हा फीडिंग वगैरे सगळं संपलं स्टॉप झालं तर त्याच्यानंतर मात्र मी माझ्या वेटकडे लक्ष द्यायला स्टार्ट केलं. आणि तेव्हापासून माझी वेट लॉस जर्नी चालूच आहे. अजूनही पण मी मला पाहिजे त्या काय म्हणूया गोलला पोहोचलेली नाहीये. पण मला त्याच्यामध्ये काहीच घाई नाहीये किंवा काहीच असे हे नाहीये की आत्ताच आत्ता असं केलंच पाहिजे, 2 महिन्यात केलं पाहिजे, 3 महिन्यात केलं पाहिजे, असं काहीच नाहीये. मी माझा आय एम गोन टेक माय टाइम, हळूहळू मला जसं जमेल तसं मी करणार आहे. कारण की काय होतं की अचानक तुम्ही स्टार्ट केलं ना असं वेट लॉस जर्नी वगैरे तर ते बॉडीसाठी पण शॉकिंग असतं आणि मग ते बॉडी बरोबर रिॲक्ट करतच नाही अशा गोष्टींना. त्यामुळं एकदम अतिशयोक्ती करण्यात पण काही पॉईंट नाहीये. आणि शौर्य इथे काय करतोय तर त्याला पाणी पाहिजे होतं तर म्हणतो की मम्मा पाणी दे. तर मी पाणी दिलं तर चमचा मागतोय, चमच्याने पाणी पितोय त्या कप मधन. असं कसं पाणी पितोस रे? हो ना, काय बोलतोस? चला आता ना ह्याला आंघोळ घालायची मला. तर आता शौर्यला इथे बाथरूम मध्ये घेऊन आली आहे आणि हे बाथटब मध्ये ऑलरेडी एवढे सगळे खेळणे टाकून ठेवले. हो ना, कोणाचे आहेत ते? तुझे आहेत ना? तर त्याला एवढी एक्साइटमेंट आहे ना आता आंघोळ करण्याची की स्वतःच्या स्वतः तो कपडे काढायला स्टार्ट करतो. चला स्टार्ट करायचं का? ओके. तर शौर्य आता आंघोळ करतोय. म्हणजे मी त्याला पटकन पहिल्यांदा ना आंघोळ घालून घेते, सोप वगैरे लावून घेते आणि मग त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ खेळण्यासाठी ठेवते. पण मग जेव्हा तो खेळत असतो तेव्हा मला एकदम कॉन्स्टंटली लक्ष द्यावं लागतं कारण की आपण बाथटब मध्ये पाणी वगैरे साठवतो ना. तर म्हणून मी पूर्ण कधीच बाथटब मध्ये पाणी साठवत नाही, खूप कमी साठवते. पण मी कायम लक्ष देत राहते, इथेच बसते त्याच्या समोर थोड्या वेळ, 10 मिनिटं त्याला खेळू देते आणि मग त्याच्यानंतर सगळं त्याचं आवरते वगैरे. तर आता मस्त एन्जॉय करतोय ना.
आणि त्याला बिलकुल बाटप मधून बाहेर यायचं नसतं. तर आता शौर्यची इथे आंघोळ झाली आहे आणि आता शौर्य रेडी आहे आणि स्वतःच्या स्वतः केस विंचरत. केस विंचरायचे तोंडावरचे. गुड जॉब. मला शौर्यला जेवायला घालायचंय. तर आम्ही आता जेवण करून घेणार आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की मी ओट्सच करणार आहे. आणि माझे फेवरेट टाइप्स म्हणजे ओट्सचे दोन आहेत. ते म्हणजे एक तर मी ओट्सचा जनरली चिला बनवते, नाहीतर मग दुसरा टाइप आहे ज्याच्यामध्ये मी दुधामध्ये थोडेसे ओट्स गरम करते मायक्रोवेवमध्ये आणि त्याच्यामध्ये बनानाचे तुकडे म्हणजे केळ्याचे तुकडे करून घालते आणि ते पण खूप छान लागतं. साखर नाही ऍड करायची त्याच्यामध्ये. तर ह्या दोन रेसिपीज आहेत ओट्सच्या ज्या मी नेहमी करून खात असते. तर बहुतेक तरी आत्ता बनानावाले ओट्स मी बनवणार आहे आणि मी ते खाणार आहे आणि शौर्यासाठी जर तसं मी तुम्हाला सांगितलं. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि चेतन घरी आले. त्याच्यानंतर त्यांना चहा वगैरे करून दिला आणि तोपर्यंत आमचं जे बाहेरचं काम करायचं चालू आहे. तर तो माणूस आला होता तर त्याच्याशी बोलण्यात थोडासा वेळ गेला आणि आता सियानाला काहीतरी स्कूलमधनं आल्यावर मी रोज खायला देते म्हणजे मोस्टली फ्रुट्सच देते. तर आता सियाना शौर्यला मस्त स्ट्रॉबेरीज देते. खूप छान स्ट्रॉबेरीज मिळाल्या होत्या. अशा कसला व्हायब्रंट रेड कलर आहे ना. हो छान झाल्यात आणि मोठ्या मोठ्या आहेत आणि गोड आहेत मुख्य म्हणजे. तर आता दोघांना इथे दोन बाउलमध्ये स्ट्रॉबेरीज देणार खायला आणि मग त्याच्यानंतर डिनरची तयारी स्टार्ट करणार. मस्त क्लीन करून कट करून देते त्यांना म्हणजे मग खाल्लं तरी म्हणजे तो टीव्ही बघता बघता खाणार कधी कधी. तर मग कधी कधी त्याचे देठास आलं पण खाऊन टाकतात म्हणून मग व्यवस्थित क्लीन करून देते. सियाना तू हेअर बँड का काढलाय शाळेमध्ये. सगळी शेंडी सोडली तिने. ते आपण बाहेर कॉन्ट्रॅक्टरशी बोलत होतो ना त्यावेळेस तिने सगळी शेंडी काढली आणि कॉन्ट्रॅक्टरशी आम्ही ते बोलत होतो त्यावेळेस खूप दंगा करत होते दोघ जण आणि रडारडी करत होते म्हणून मग मी त्यांना टीव्ही लावून दिलेला. तर आता चालूच आहे टीव्ही म्हणलं आता खाऊ देत त्यांना. चला मी आता ना हे जरा आवरते आणि मग स्वयंपाकाची तयारी. आज काहीतरी स्पेशल बनवूया. तर आज मी बनवायचं ठरवलेलं आहे चिकन बोटी रोल्स. तर आजची डिश जी असणार आहे ती नॉनव्हेज असणार आहे आणि ऑफकोर्स चेतन खूप खुश आहेत कारण की चेतनचा नॉनव्हेज म्हणजे इतकं प्रिय आहे की काही विचारायलाच नको. तर म्हणून मग आज चिकन बोटी रोल्स आणि दुपारी चेतन पण नव्हते आणि मी पण फार काही बनवलंच नाही जेवायला. तर त्यामुळं मग म्हणलं की संध्याकाळी काहीतरी छान आणि स्पेशल असं बनवूया. तर काय म्हणणं मग चेतन दिवाण तुमचं. ओके तर अशा आता चेतनचा शिंका वगैरे झालेला आहे. थंड वाटलं का. तर मग काय म्हणलंय चिकन आज मी तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवते चिकन बोटी रोल्स. ऐकायलाच असलं एवढं टेम्पटिंग वाटतंय ना. बघूया आता बनवल्यावरती कसं वाटतंय ते. कसं करत शौर्य कसं करत. मामी मामी ओ गो माझे पिल्लो काय केलं चेतननी. अशू केलं चेतन. काय करत तुम्ही शौर्यला असं. ही सेड सॉरी हो ना. तर शौर्य नवीन शिकलाय की सारखं चेतन काही जरा ओरडले ना की येतो आणि मला नाव सांगतो. मी ओरडले की चेतन कडे जातो माझं नाव सांगतो हो ना. आणि येस म्हण. ओके आता जा गो प्ले कारण की मम्माला आता किचन मध्ये काम करायचं ना म्हणून. ओके 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 कमन गो. तर आता मी ते चिकन बनवायला स्टार्ट करते आणि ही थोडीशी डिफरंट रेसिपी आहे म्हणून म्हणलं की तुमच्या सगळ्यांबरोबर सुद्धा ही रेसिपी मी शेअर करते. तर इथे चिकनचे छोटे छोटे पीसेस बनवून घेतलेले आहेत. बोनलेस चिकन आहे हे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे मसाले वापरायचे आहेत. तर मला हे सांगायचं आहे की जेव्हा आपण भरपूर मसाले वापरतो म्हणजे नंबर ऑफ मसाले जेव्हा जास्त असतात तेव्हा त्याची क्वांटिटी खूप कमी ठेवायची म्हणजे ते परफेक्टली बॅलन्स होतात. जर का सगळे मसाले खूप जास्त जास्त घालत गेलो आपण तर ते मग टेस्ट व्यवस्थित होत नाही कारण की मसाले बॅलन्सच होत नाहीत. तर पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये ऍड करते आपलं साधं काश्मीरी लाल तिखट. त्याच्यानंतर ऍड करते थोडीशी हळद जिरे पावडर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड करूया आपण थोडासा चाट मसाला. त्याच्यानंतर मी ह्याच्यात ऍड करते थोडासा गरम मसाला. त्याच्यानंतर आपण ऍड करतोय थोडेसे चिली फ्लेक्स.
आणि कुठलाही चटपटीत पदार्थ बनवायचा झाला तर आलं लसणाची पेस्ट ही पाहिजेच. तर आज मी रेडीमेड आलं लसणाची पेस्ट थोडीशी वापरतेय. बाकीचे सगळे मसाले ऍड करून झालेत. आता मला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे एक छोटा चमचा डार्क सोया सॉस. आणि आता ऍड करायचं आहे आपल्याला चमचाभर दही. सियाना शौर्याचा दंगा चालूच आहे, त्यामुळं झेचा पण आवाज तुम्हाला भरपूर येत असणार. तर एवढा मी अगदी चमचाभर असं दही ऍड करते ह्याच्यामध्ये. एक जीव करून घ्यायचे सगळे मसाले, चिकनला सगळं लावून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून साईडला ठेवायचं. तर आता ना सगळे मसाले टाकताना मी मीठ सांगायचं विसरून गेले, तर आता मी मीठ ऍड करून हे मस्त मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता थोडा वेळ असंच मॅरिनेट होऊ देणार, झाकून ठेवणार हे थोड्या वेळ साईडला 20 ते 25 मिनिटं. पण तेवढ्या वेळामध्ये आपण आपली जी कणिक म्हणायची आहे म्हणजे जो डो तयार करायचा आहे तो करून घ्यायचा. तर ह्याच्यासाठी जनरली जो डो असतो तो मैद्याचा बनतो. तर पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मैदा हेल्दी नसतो, तर म्हणून त्याच्याऐवजी आपण कणिक पण वापरू शकतो. तर आज मी बनवतेय रोल्स, तर मला म्हणजे मी असं ठरवलंय की आज बनवते मैद्याचे. काय आपण रोज रोज तर मैदा खात नाही, एखाद दिवस चालतं, म्हणून आज मी मैद्याचे मैद्याचं पीठ भिजवणार आहे. पण तुम्ही जर का हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही हे आटाचं म्हणजे गव्हाच्या पिठाचं पण बनवू शकता. तर आता आपल्याला हा डो लावण्यासाठी पाहिजे आहे पहिले तर एक वाटी मैदा. त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर. त्याच्यामध्ये ऍड करून घ्या थोडीशी साखर. आणि आता त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला 1 चमचा दही आणि चवीनुसार इथे ऍड करूया मीठ. आता त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया थोडस तेल. आणि आता पहिल्यांदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं. पाणी एकदम हळूहळू ऍड करायचं. तर आपली इथे आता पूर्ण हा डो मी मस्त मळून घेतलाय. एकदम सॉफ्ट असा डो आहे. पण आपल्याला हा डो जो आहे तो रेस्ट करायला ठेवावा लागेल एक 20 ते 25 मिनिटं. तोपर्यंत आपलं चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं चिकन छान मस्त. तर या बाजूला चिकन पण मॅरिनेट होत आहे आणि तिकडच्या बाजूला मी कणिक सुद्धा भिजवून ठेवलेली आहे. तर थोड्या वेळ यांना टाइम द्यायचा आहे म्हणजे चिकनला मॅरिनेट होण्याकरता आणि डो चांगला सेट होण्याकरता. तर म्हणलं तेवढ्या वेळामध्ये ह्या डिशसाठी आपल्याला एक प्रकारचं सलाड लागणार आहे. तर ते सॅलड मी इथे चिरून घेतलेलं आहे. तर सलाडमध्ये मला युज करायची आहे काकडी. तर काकडीचे मी असे उभे उभे काप करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडासा कांदा, कारण की कुठलाही असा रोल वगैरे असला की त्याच्यामध्ये कांदा हा पाहिजेच. तर या सलाडमध्ये आपण बाकीच्या पण अजून इन्ग्रेडियंट्स ऍड करणार आहे, तर ते मी थोड्या वेळाने सांगते. आत्ता सगळं त्याच्यामध्ये ऍड करून ठेवलं तर त्याला खूप जास्त पाणी सुटणार आणि जेव्हा तुम्ही ते रोलमध्ये भरणार तेव्हा रोल सगळे ओले होणार. तर म्हणून जेव्हा केव्हा आपण सगळं आपलं रेडी होईल आणि रोल बनवायला स्टार्ट करू आपण, तर त्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ऍड करायच्या. आपलं मॅरिनेटेड चिकन, आणि आता ह्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं आणि मस्त शिजू द्यायचं. तर आता इथे मी झाकण घालून हे थोड्या वेळ लो वरती शिजवून घेणार, कारण की जे बोटी चिकन असतं तर ते मऊ पाहिजे, आतून एकदम ज्युसी पाहिजे. तर आता इथे मी पराठे बनवून घेती आहे. तर त्याच्यासाठी मी इथे मैद्याचे एकसारखे 6 गोळे बनवून घेतलेले आहेत. तर मी 1 वाटी पीठ भिजवलं होतं मैद्याचं, तर त्याच्यामधनं मला मीडियम साईजचे 6 झालेले आहेत पेढे. तर आता मी त्याच्या पोळ्या बनवून घेणार आणि दोन्ही बाजूनी छान मैद्याच्या पोळ्या शेकून घ्यायच्या. चिकन रेडी आहे, रोल्स बनवण्याचे पराठे रेडी आहेत. आता आपण बनवून घ्यायचं आहे सलाड. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, सलाड मध्ये आपल्याकडे आहे कांदा, हा थोडासा कोबी आहे जो बारीक चिरलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोड्याशा क्युकुंबर्स ऍड करायचे ह्याच्यामध्ये, सॉल्ट, त्याच्यानंतर ऍड करते मी थोडस काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर पावडर आणि
एक लिंबू पिळायचा आहे। तर असं आता आपलं सलाड हे रेडी झालेलं आहे। आणि आता आपण बनवतोय फायनल इंग्रेडिएंट, तो म्हणजे आपल्याला एक प्रकारचा सॉस बनवायचा आहे। तर तो सॉस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे क्रीम, त्याच्यानंतर केचप, त्याच्यानंतर शेजवान चटणी, थोडंसं मेयोनीज। तर मी आता हे सगळं ऍड करून घेणार। आणि या सगळ्या गोष्टींचं जे काही प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार असं ठरवू शकता। तर मी आता हे तुम्हाला असेंबल करून दाखवते आणि चेतनला टेस्ट करायला देणार आहे। तर पहिल्यांदा तर आपल्याला, मी इथे एक पराठा घेतलेला आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ऍड करायचं थोडस चिकन, त्याच्यानंतर आपण ऍड करूया थोडस सलाड, त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि पुदिना पण ऍड करू शकता जसं मी म्हणलं। तर असं आपण ह्याच्यावरती सगळा सॉस घालून घ्यायचा। तर इथे आपले रेडी झालेले आहेत चिकन बोटी रोल। आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ, चार पाच एलिमेंट्स बनवायचे होते वेगळे वेगळे आणि मी लिटरली केवढ्या कमी वेळामध्ये बनवलेत, म्हणजे मी 6:30 ला स्टार्ट केलंय, आय थिंक 6:55 झालेले ज्यावेळेस मी स्टार्ट केलं आणि आता वाजलेले आहेत 8:10। आणि आपले चिकन बोटी रोल्स रेडी पण आहेत, तर व्हेरी एक्सायटेड। भारतामध्ये जे राहतात तर त्यांच्यासाठी खूप सोपं आहे की कुठल्या पण जवळच्या, म्हणजे 5 मिनिटात इथे गेलं, कोपऱ्यावर गेलं की काही ना काही असं छान टेम्पटिंग खायला मिळतं। पण जेव्हा तुम्ही अमेरिकेमध्ये राहता किंवा दुसऱ्या बाहेरच्या देशांमध्ये राहता, तेव्हा तुम्ही ते घरी बनवता आणि मगच तुम्ही ते खाता, पण त्याच्यामध्ये खूप जास्त आनंद आहे असं मला वाटतं। आणि ऑलरेडी तिने स्टार्ट पण केलंय, कसं झालं चिटा? लय भारी। थँक यू, आवडलं तुला? हो। तर चेतन मला म्हणतात की प्रत्येक वेळेस माझीच रिएक्शन काय घेतेस म्हणे। हो, मग तू पण खायला पाहिजे ना। पण मी जर का बनवलं तर रिएक्शन दुसरीच व्यक्ती देणार। आणि आता इथे अमेरिकेमध्ये दोघच जण राहतो आपण आणि सिया शौर्य। कसं झालं? अप्रतिम। हो, खतरनाक। ओके, गुड का बेस्ट? बेस्ट इंटू टू इंटू स्क्वेअर इंटू क्यूब। हे इंजिनियर असे उत्तर देतात, 2 इंटू स्क्वेअर इंटू क्यूब इंटू, शब्द नाही माझ्याकडे। आवडला खूप? काय सगळ्यात भारी झालं, डीप भारी झालंय का चिकन? चिकन मॅरिनेशन एक नंबर मॅरिनेशन। हो, खुश? खूप खुश, एक नंबर खुश। एन्जॉय, तुम्ही पण एन्जॉय करा। इट लुक्स सो यम्मी ना। तर आता वाजलेले आहेत 9 आणि आमचं सगळं जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर मी सगळं किचन क्लीन करून घेतलेलं आहे, सगळी सिंक मधली भांडी वगैरे सगळं वॉश करून घेतलेलं आहे, एक्स्ट्राची भांडी पण माझी सगळी वॉश करून झालेली आहेत, किचन काउंटर एकदम चकाचक आहेत, उद्यासाठी एकदम रेडी। तर आजचे जे चिकन बोटी रोल्स होते ते खूप भारी झालेले, तुम्ही नक्की ते ट्राय करा घरी आणि ट्राय केले तर मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून सुद्धा कळवा। तर आता खूप दमायला झालंय सकाळपासनं, आता डेली ब्लॉगिंग चालू आहे, त्यामुळं माझे पण, म्हणजे माझ्यासाठी पण नवीनच आहे। तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतोय। आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल, जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा। Take care, take care.